विद्यार्थी मित्रांनो, मी साळवे सात सहशिक्षक दादासाहेब रुपते विद्यालय अहमदनगर। आज आपण गणित या विषयांतर्गत MPSC ही जी परीक्षा आहे त्यामध्ये संभाव्यता या प्रकरणावर उदाहरण अभ्यासणार आहोत। उदाहरण आहे, पाच दोन फासे टाकली असता दोन्ही फाशांवर विषम अंक मिळणे या घटनेची संभाव्यता काढा। पर्याय आहे चार, 1/3, 2/3, 1/4 आणि 2/5। आता हे उदाहरण थोडंसं क्युकल आहे, त्यामध्ये आपल्याला नमुना अवकाश पाहिजे। दोन फासे टाकले असता नमुना अवकाश, सुरुवातीला आपण नमुना अवकाश जो आपण एस या अक्षराने दर्शवतो, अवकाश एस बरोबर आता मधुरपी लॉसमध्ये घटक लिहू आपण। पहिल्या फाशावरचा एक स्थिर ठेवा, दुसऱ्यावरचा बदला, 1, 1, 2 या पद्धतीने, 1, 2, 1, 3, 1/4, 1/5, 1/6। त्यानंतर आता 2, 1, 2, 2, 3, 2, 4, 2, 5, 2, 6, 3, 1, 3, 2, 3, 3, 3, 4, 3, 5, 3, 6। त्यानंतर आता चौथ्या वेळी चार अंक स्थिर ठेवा, 4, 1, 4, 2, 4, 3, 4, 4, 5, 4, 6। त्यानंतर आता पाचवा अंक स्थिर ठेवा, 5, 1, 5, 2, 5, 3, 5, 4, 5, 5, 5, 6। त्यानंतर आता सहा अंक स्थिर ठेवा, 6, 1, 6, 2, 6, 3, 6, 4, 6, 5, 6, 6। या ठिकाणी नमुना अवकाश पूर्ण झाला। आडव्या ओळीमध्ये 6 आणि उभ्या मध्ये 6 असे एकूण 36 घटक आहेत, म्हणजे NRPS बरोबर 36 नमुना अवकाशामध्ये 36 घटक आले। आता घटना हे दिली, दोन फासे टाकले असता दोन्ही फाशांवर विषम अंक मिळाले। आता तुम्ही जर पाहिलं तर यामध्ये 1, 1, 1, 3, 1, 5 जे विषम आहे तुम्ही इथं नाही। त्यानंतर 3, 1, 3, 3, 3, 5, 5, 5, 3, 5, 5 अशा पद्धतीने 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 हे घटक आपण लिहू ए घटनेमध्ये। घटना ए बरोबर 1, 1, 1, 3, 1, 5 त्यानंतर 3 मध्ये 3, 1, 3, 3, 3, 5 आता 5 मध्ये 5, 1, 5, 3 आणि 5, 5 5, 1, 5, 3, 5, 5 एकूण घटक आले 5, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9 म्हणजे NRPS बरोबर 9। आता संभाव्यता काढण्याचे सूत्र आहे, प्रोबॅबिलिटी ऑफ ए म्हणजे या घटनेची संभाव्यता बरोबर NRPS ए या घटनेची घटक प्लस NRPS म्हणजे नमुना अवकाशामध्ये असलेले घटक। NRPS ए या घटनेमध्ये 9 घटक आले छेद NRPS नमुना अवकाशामध्ये 36 घटक आहे। आता इथं संक्षिप्त रूप हा जातो 9, 1, 9, 9, 36 म्हणून ए या घटनेची संभाव्यता बरोबर 1/4। आता 1/4 हे संभाव्यता आली। आता पर्यायामध्ये सी हा पर्याय आहे, म्हणजे याचं उत्तर येईल पर्याय सी 1/4। अशा पद्धतीने आपण उत्तर सोडू शकतो।